नमस्कार वेलकम टू सुगरण कट्टा मी शेफ पूजा बोडके फ्रेंड्स आज मी तुम्हाला अगदी घरच्या घरी मार्केटसारखे वेफर्स कसे बनवायचे ते दाखवणार आहे इथे पाहू शकता इथे मी दोन फ्लेवरमध्ये ठेवलेले आहे एक तर आहे सॉल्टेड वेफर्स आणि एक आहे पेरीपेरी -पेरी वेफर्स पेरीपेरी -पेरी हा फ्लेवर वापरलेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही घरी मार्केटपेक्षा कमी किमतीत भरपूर वेफर बनवू शकता एक तर घरी आपण जेव्हा बनवतो हो तेव्हा चांगल्या ऑइलमध्ये फ्राय करतो त्यामुळे मुलांनी कितीही खाल्ले तरी त्रास होत नाही त्यामुळे कमी पैशात भरपूर वेफर्स बनतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने टेस्टी असे बनतात चला तर मग बघूया या टेस्टी आणि क्रिस्पी वेफर्ससाठी काय काय साहित्यकृती लागेल तर फ्रेंड्स इथे बघू शकता हे बटाटे जरा साईजला मोठे असे आहेत इथे मी इंदोरी बटाटे वापरणार आहे या बटाट्याचं नाव आहे इंदोरी आलू तुम्ही याऐवजी हवं तर गुजरात आलू आहेत किंवा मग कुठलाही नवीन बटाटा वापरा ज्याचे स्किन अगदी पातळ असते आणि साईजला जरा मोठे असतात हे बटाटे स्टार्चचं प्रमाण कमी असल्यामुळे छान क्रिस्पी होतात आणि पांढरे राहतात लालसर होत नाहीत जास्त तर सगळ्यात आधी याला मी साल काढून घेते व्यवस्थित साल काढून घेतल्यानंतर आता इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता इथे मी वेफर्स मशीन घेतलेलं आहे आणि याला पाहू शकता दोन प्रकारचे वेफर्सचे ब्लेड्स आहेत एक आहेत प्लेन वेफर्ससाठीचं सा ब्लेड आणि दुसरा आहे हा कोमसारखी डिझाईन असते ज्यामुळे ते जरा डिझाईन असे येते वेफरला तर मी आज मी इथे या कोम ब्लेडचा यूज करणार आहे आता ह्यावरती मी बघू शकता बटाटा असा आडवा पकडलेला आहे आणि स्लाइस करून घेत आहे स्टार्टिंगचे काही पीसेस जरा असे दिसतील आता बघू शकता थोडासा फ्लॅट झाल्यानंतर ह्या पद्धतीने छान वेफर्स रेडी होतील शक्यतो बटाटा मोठ्या साईजचा सा वापरा जेणेकरून तुम्हाला छान लांबट असे पीसेस वेफर्से मिळतील कारण तळल्यानंतर ते थोडेसे श्रिंक होतात या पद्धतीने सर्व रेडी करून घेत आहे आणि बघू शकता किती सुंदर डिझाईन आलेली आहे यावर अगदी मार्केटच्या वेफर्ससारखी आणि अगदी पातळ स्लायसेस आलेले आहेत आता मी दुसऱ्या प्रकारचं जे पेरी पेरीसाठीची जी डिझाईन आहे तीही दाखवते बघू शकता ह्याच पद्धतीने सेम सिमिलर करून घेत आहे एकदा उभा बटाटा पकडून स्लाईस करायचं आहे आणि एकदा आढवा बटाटा करून त्यामुळे अशा पद्धतीची चौकोनी त्यात डिझाईन येईल हे ऑप्शनल आहे पण तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही करून बघू शकता आणि ह्याच पद्धतीने मी सर्व वेफर्स रेडी करून घेते आणि पाण्यामध्ये ठेवते जेणेकरून ते काळे पडू नये आता इथे छान तेल गरम झालेलं आहे आणि ह्यामध्ये मी वेफर्स टाकून घेत आहे एका वेळेला जितके बसतील तितकेच पीसेस टाकणार आहे खूप ओव्हर नाही करणार आहे तर साधारण एखाद मिनिटानंतर ह्याला पलटवून घ्या सतत उलट पलट करू नका आता तुम्ही बघू शकता एक सदन तीन ते चार मिनिट झालेले आहे या वेफर्सच्या बॉर्डर जरा क्रिस्पी झालेल्या दिसून येत आहे मध्ये जरा मऊर हातात कडेने आधी शिजतात हे बघू शकता छान रेडी होत आलेले आहेत इथे मी तळण्यासाठी शेंगदाणा ऑइल घेतलेले आहे कारण हे हाय टेम्परेचरला सुद्धा नुकसान देत नाही पण तुम्हाला हवं ते ऑइल तुम्ही वापरू शकता आता जरा जरा वेफर्सचा रंगही बदललेला आहे आणि कडक झालेले आहेत हे दिसून येत आहे आता इथे मी एक स्पून मीठ साधारण एक टेबलस्पून पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि ते या वेफर्सवरती टाकून घेत आहे ह्या पद्धतीने मीठ टाकल्यामुळे ते व्यवस्थित क्रिस्पी आणि कुरकुरीत तर होतातच प्लस मिठाचं प्रमाण सगळ्या वेफर्सवरती एकसारखं पसरलं जातं कुठे खारट लागत आहेत किंवा कुठे लागतच नाही आहे असं नाही होत त्यामुळे तेलातच मीठ टाकून घ्यायचं आहे पण ह्या पद्धतीने पाण्यात मिक्स करून टाका तर ते एकसारखे पसरले जाईल ऑल चिप्स झालेले आहे मी यांना काढून घेते आणि अगदी मार्केटसारखे खरंच दिसत आहेत आता ह्याच तेलामध्ये दुसऱ्या प्रकारचे जे वेफर्स आहेत तेही मी टाकते आणि ह्यालासुद्धा साधारण चार ते पाच मिनिट झालेले आहे जरा रंग ह्याचाही चेंज व्हायला लागलेला आहे आणि त्याच वेळेला जे मिठाचे पाणी केलेले आहे ते मी ह्यावर टाकून घेत आहे आणि ह्या पद्धतीने चमच्याने त्यावर पसरवून घ्या जेणेकरून मिठाचा छान लेअर त्यावर पसरला जाईल वेफल्समध्ये ती डिझाईन किती सुंदर दिसते आता हेही वेफर्स होत आलेले आहेत साधारण चमचाने दाबून बघा क्रिस्पी झालेत की नाही मऊ असतील तरी कळतात तर ऑलमोस्ट झालेले आहेत हेही वेफर मी काढून घेते तर फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवते इथे किती कुरकुरीत झालेले आहेत वेफर्स अगदी सेम मार्केटसारखे झालेले आहेत आता इथे ऑलरेडी सॉल्टेड वेफर्स तर आहेत तेलामध्ये मी मीठ स्प्रिंकल केलेलं आहे त्यामुळे आणि दुसरे जे वेफर्स आहेत यावर मी पेरी पेरी मसाला टाकून घेत आहे मार्केटमध्ये पेरी पेरी मसाला हा इझिली अवेलेबल आहे तोच यूज करते मी जस्ट यावर स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आणि मिक्स करा तर तुमचे पेरीपेरी वेफर्ससुद्धा रेडी झालेले आहेत तर आज मी तुम्हाला सॉल्टेड वेफर अँड पेरी पेरी वेफर हे दोन वेफर्सचे प्रकार दाखवलेले आहेत हे प्रकार जर तुम्हाला आवडले असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब शेजारी एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय